आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते. अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावाला आता निळवंडे धरणाच्या कॅनोलचं पाणी मिळणार आहे. निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय बंदिस्त कालव्याला धामणगाव आवारी शिवारात आज फाटा काढण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. या फाट्यामुळे धामणगाव आवारी धुमळवाडी नवलेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला आता नवसंजीवनी मिळणार आहे. या फाट्याचे उद्घाटन आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाघचौरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी गिरजाजी जाधव कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख, राजू डावरे, गोरक्ष मालुंजकर, मीनानाथ पांडे, बाळासाहेब भोर, मुंजा पाटील आवारी, बाळासाहेब आवारी, राधा किसन पोखरकर, अशोक देशमुख, विजय आवारी, गणेश पापड सरपंच किसन आवारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावाला आता निळवंडे धरणाच्या कॅनोलचे पाणी मिळणार आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या ठिकाणी पक्ष स्थापन होताना सांगितलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आदरणीय पिचड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं सत्ता ही कोणासाठी पाहिजे, सत्ता ही गोरगरीब माणसांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका असेल तर त्याच्याकरता सत्ता पाहिजे. सत्ता युगच खोटं मिळवायला नको आणि 15 लाखाची घोषणा करायला नको किंवा सरसकट कर्जमाफी करतो म्हणून सांगणारे फसवणूक करणारे आणि कुठेतरी या ठिकाणी अशी पद्धतीची सत्ता आम्हाला नको. सत्ता ही पाहिजे तर सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे प्रश्न त्याच्यातून सोडवता आले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी येतो आणि मतदान मागवत असतो. आज ज्या वेळेस आपण बघतोय की एक आदर्श मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की बाळासाहेब आपल्या याच्यातला एक दिवसभरातल्या जे काही कार्यक्रम आपण विविध विकास कार्यक्रम घेतले याच्यातला सर्वात मला आवडता दृष्टिकोनातून एक कार्यक्रम झाला त्याचा मी मुद्दाम उल्लेख नाही केला याच्यामध्ये का उच्चस्तरीय पाइपलाइन आपला जो काही फाटा जोडलेला आहे तो सर्वात महत्वाचा पुढच्या पिढ्यांसाठी एखादा रस्ता माग पुढे होऊ शकतो, एखादा बंधारा कमी जास्त होऊ शकतो, परंतु ज्यावेळेस भविष्य काळामध्ये ज्यावेळेस आपण बघत असाल का धामणगावावरी हे सातत्याने या ठिकाणी पाण्यापासून दुर्भिक्ष असलेलं गाव आहे, या गावाला हक्काचं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम करायचा असेल तर पहिला कार्यक्रम या ठिकाणी राबला पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल त्याच्याकडे उचललेलं माझ्या दृष्टिकोनातून दिसते. आज ज्यावेळेस आपण बघत असाल पांडे साहेबांनी सांगितली तशी खरी गोष्ट आहे का सरकार आली, सरकार येत असताना ज्या पद्धतीने आलेलं सरकार हे सरकार गोरगरीब माणसांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे ही अपेक्षाने या ठिकाणी सांगितली. मोदी साहेब सत्तेवर येत असताना सांगितलं प्रत्येकाला 15 लाख रुपये देतो, इथं बसलेल्याच्या सर्वांच्या खात्यात 15 लाख रुपये पडले असतील अशी माझी अपेक्षा आहे, पडलेत ना. त्यानंतर या ठिकाणी सांगितलं का सरसकट कर्जमाफी सगळ्यांची माफ होईल. तुम्हीच मला या ठिकाणी सांगा की झाली का सरसकट कर्जमाफी आपल्या सगळ्यांची माफ होऊ शकते. फक्त आणि फक्त या ठिकाणी उलट काय झालं तर ज्या वेळेस आपण पाहतोय की कर्जमाफीसाठी इथून सरळ अकोल्यापर्यंत हेलपटे 1760 हेलपटे मारायला लागले आणि इतकं नाही तर बरोबर आपल्याला बायकोला घेऊन जायला लागले त्या ठिकाणी. कधी नव्हते आयुष्यामध्ये लग्नानंतर जर फोटो कधी काढला असेल तर तो कालच्या कार्यक्रमामध्ये कर्जमाफीसाठी परत एकदा या ठिकाणी फोटो काढा आणि फोटो काढायचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. परंतु हे एवढं करून देखील एवढं सगळं करून देखील पदरे काय भेटलं, पदरे काहीच भेटताना आपल्याला दिसत. परंतु लंगे साहेब अध्यक्ष होते आणि कैलासराव तिथं अर्थ बांधकाम समिती सभापती होते. परत ही एवढी मोठी योजना तुमची धामणगावची पाण्याची योजना करणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि एवढी मोठी काम करणारी माणसं आपल्या करता काम करताय आणि म्हणून ती लिफ्ट परत एकदा आपल्याला कुठं जे वाकडी तिकडी झालेली ती सरळ करून आणि तुम्हाला मी सांगतो आम्ही इथं पांडे साहेब आहेत, अशोकराव देशमुख आहेत, राजेंद्र डावरे आहेत, आम्ही सगळी कारखान्याची माणसे त्यावेळी पिचड साहेबांकडे आपण सगळेजण आणतात आणि म्हणून ती योजना आपल्याला दुरुस्त करून कारखान्यामार्फत काय मदत करता येईल त्याचा आपण हे करून आणि वरची जी काही गावापासून जवळचा भाग आहे तिथं ती पाणी सोडून आणि त्या विभागाला सुद्धा आपल्याला पाणी मिळालं पाहिजे कारण त्याच्या कारखान्याचा एवढ्या जवळ आमचा अगस्ती कारखान्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव 30-35-30 हजार टन ऊस या धामणगाव आवारीमध्ये तयार होऊ शकतो आणि म्हणून तो सुद्धा प्रयत्न आपल्याला कसा करता येईल तो एक प्रयत्न करू. वरच्या उंचीवरचे कॅनलचा प्रयत्न फार संघर्ष आपल्या त्याच्यामध्ये करावा लागेल आणि म्हणून एक महत्वाचं आमचं गाव आज त्या गावामध्ये सगळी मंडळी आपण कैलासरावांनी भाऊ आले
एक कोटी ती जवळ जो काम झाले मागचे काम 85 मध्ये कैलासनं पुष्कळ बंधारे केले अजूनही ते काम करत शेवटी एवढे मोठे गाव आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे म्हणून आपण संघटितपणे पक्षपातक्या ह्या शेवटी काम करण्यासाठी असतात